एएनन्यूज शोध सत्याचा वेध बातमीचा। बहुगुणी वनशेती शेतकऱ्यांसाठी ठरणार बहुगुणी। सातेफळ येथील वकील दाम्पत्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत 2 एकरवर केली महोगुणीची लागवड। 10 वर्षांनंतर मिळणार 2 कोटींचे उत्पन्न। बहुगुणी वनशेती शेतकऱ्यांसाठी ठरणार बहुगुणी। सातेफळ येथील वकील दाम्पत्यांनी आधुनिक शेतीला फाटा देत 2 एकरवर केली लागवड। जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील वकील दाम्पत्य ॲडव्होकेट रामकृष्ण जिजाराव बनकर आणि त्यांच्या पत्नी सुरेखा रामकृष्ण बनकर हे दोघे पती पत्नी उच्च शिक्षित असून दोघांना सुद्धा शेती करण्याची आधीपासून आवड आहे। या आधुनिक शेतीला फाटा देत महोगुणी या वृक्षाची 2 एकरवर लागवड करून ही वनशेती शेतकऱ्यांसाठी बहुगुणी ठरणार आहे असे त्यांचे मत आहे। या वर्षापासून 10 वर्षात 2 कोटी रुपयांचे हमखास उत्पन्न मिळणार। या वृक्षाच्या लाकडाचा उपयोग जहाज बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो। 5-स्टार हॉटेलमध्ये फर्निचर साठी बंदुकीचे दस्ते संगीत क्षेत्रातील औजारे तयार करण्यात येतात। या झाडांच्या पासून कॅन्सर आणि शुगर यासारख्या रोगांवर उपयोगी असल्याचे देखील या दाम्पत्याने सांगितले। नामांकित मेडिसिन कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर या वृक्षाची मागणी होत असते। या महोगनी झाडाच्या पानांचा मच्छर मारण्यासाठी उपयोग केला जात असल्याने या वृक्षाला देश विदेशात मोठी मागणी आहे। महोगनी वनशेती करण्यासाठी एकरी 40,000 रुपये खर्च येतो। 1 एकर जमिनीत झाडांची संख्या 500 लागते। 8 वर्षात झाडांची उंची 60 ते 80 फूट वाढ होते। महाराष्ट्रात लातूर परभणी औरंगाबाद मधील पैठण तर जालना जिल्ह्यातील सातेफळ येथे प्रत्येकी एका शेतकऱ्याने हा शेती प्रयोग सुरू केला आहे। या महोगणी शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे ही शेती शेतकऱ्यांसाठी बहुगुणी ठरणार आहे। BD सावडे, AIN न्यूज, जाफराबाद।